नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आता आपण आलो आहोत मालेगाव या गावामध्ये. या गावामध्ये आपण जनसामान्यापासून सर्वांचाच आपण हे विधानसभेचा कौल घेणार आहोत. 2024 अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत. लोकांच्या मनात नेमकं काय आहे, किती विकास केलेला आहे, किती विकास राहिला आहे, कोणते प्रश्न मार्गी लागायचे राहिले ते जाणून घेणार आहोत. आजही काय चाललंय, काय वाटतं? हा, माझं नाव गिरजाबाई रेशमाजी यंगडे, राहणार मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड. मी इथली रहिवासी असून माझं म्हणणं आहे की या गल्लीमध्ये इंद्रानगर इथं राहते मी. या ग्रामपंचायतीमध्ये जाते तर मला ग्रामपंचायतीतले लोक म्हणतात की हे घर जागा भोगोटामध्ये, आम्हाला घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, कर बिल्स लागू शकतंय, लाईट बिल दिलेलं आहे, सगळ्या योजना आहेत, मात्र आमचं नाव घरकुलाला दिलेलं नाही. माझं नाव घरकुलामध्ये आलेलं आहे, 82 नंबर आहे, आणि 82 नंबर असून शनी सुद्धा त्याने माझी टाळाटाळ केली. जेच माझा नंबर आला की भोगोटामध्ये घरकुलाचे काढलेले माझं आमचं काहीच. आम्ही जे म्हणलं त्या लोकपर्यंत निवडून आम्ही आतापर्यंत प्रत्येक जणाला मदत केलेली आहे, आणि आताही आम्ही मदत करू शकतो. भोकर याच्यामध्ये निदानमध्ये आताही मदत करू शकतो, मात्र आमच्या अडचणी दूर करा एवढी माझी नम्र. नक्कीच अडचण, ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. परंतु मला काय वाटतं की अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहे, काँग्रेस आणि इकडे भाजपा निवडणुका होती. कोण काँग्रेसचे उमेदवार चांगले राहतील का भाजपा, काय वाटतं? नाही, आता आमचे तर काँग्रेसचे उमेदवारनं काम केलेले नाही आणि भाजपच्या उमेदवारानं काम केलेले नाही. हा, आता करील जे जे येईल ते आधी आम्ही आमच्या समस्या मांडतील आणि मग पुढे त्याच्या संघ राहतील. काय वाटते, काय 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहे? 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहेत का, पण माझं म्हणणं असं आहे ना, काम कोणी करो कोणी येऊ आम्ही त्याला सपोर्ट करत, कारण आमचं बुद्धिवार राहिलेलं आहे, इकडलं राहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. कोणाला निवडून देवा आम्ही देत तो निवडून, मात्र त्याने काम करा. रस्ते महाविकास कोणी राहो, वंचित राहो कोणी राहो, त्याचं घेणं देणं नाही, आमचे कामं हो, रस्ते नाहीत, गली नाही. येत महिलांचे अनेक प्रश्न असतात, त्यांना आता सध्या लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, 1.5 हजार महिना यायला सुरू झाला आहे. आजी काय वाटलं तुम्हाला, बरं आहे का निवडणुका जवळ येतात, ते महिना चालू तुम्हाला काय झालं नाही? त्यांना योजनाच नाही खरं की, ज्या वृद्ध झाल्यानंतर ज्यांना खरे गरज असते ती शासनाने त्याच्यामध्ये त्रुटी केली की 65 वर्षाच्या पुढील महिलेला ही योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये नाही, त्यासोबतच ते लक्षात आणून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या काय चालेल, काय अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आल्या, महाविकास आघाडी का माहिती? सध्या आमच्या इथे माजी लोकसभा खासदार चिखलेकर साहेब आणि आता सध्या असलेले अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अगोदरही भाजपचं सरकार होतं, आणि आता याच्यानंतरही आम्ही भाजपचा जो काही उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचा आम्ही आणि आणण्याचं पूर्णपणे प्रयत्न करू, कारण भाजपचे कामं महाराष्ट्रामध्ये काही कामं सांगा. महाराष्ट्रातले भरपूर कामं आहेत, केंद्रातले भरपूर कामं आहेत. महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत. अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहेत, आम्ही त्याच्या मागं जायचं कोणी राहो, कोणाचं? भाजप चव्हाण साहेबाचं. हा, चव्हाण साहेबाचं, बाकीचे आम्हाला काही देणं नाही आणि घेणं नाही. मरोस्तोर आजवर मतदान केलं ना, मरोस्तोर त्याला करायचं, येऊ की जाऊ ते आपण वरच्या हातात राहिले, आपल्या म्हणून त्याला करायचं, याचं कुत्रं आलं त्याला करणार आम्ही. लोकसभेला काय झालं, हा लोकसभेला मतदान झालं, लोकसभेला त्यांचा आता पराभव झाला. आता हो पाळलं ना लोकांनी, त्यासोबत त्यासोबत आपल्याकडे अजून काही युवक देखील आहेत, पण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. अवघ्या 2 महिन्यात निवडणूक आली विधानसभेच्या, लोकसभेचं चित्र आपण बघितलं, आता विधानसभेच्या चित्रामध्ये भोकर विधानसभेचं काय दिसत? जरांगे पाटील म्हणतात ती पूर्व दिशा, तुमचं काय? मनोज पाटील जरांगे जे म्हणतील तीच पूर्व दिशा आहे, जे जरांगे साहेब म्हणतील तेच. त्यांचा फटका त्यांना बसेल का?
नाही, चव्हाण साहेबाला तर फटका बसेल, कारण चव्हाण साहेब एक काँग्रेसमध्ये होते तेव्हा एक निष्ठ होते, प्रामाणिकपणा होता आणि लोक भोकर मतदारसंघ त्यांचा वारंवार त्यांचा बाल्यकिल्ला होता. कारण कालच्या वेळेससुद्धा आपण बघितलं की लोकसभेला जे मतदान पडलं त्यांच्या बाल्यकिल्ल्यामध्ये खूप कमी पडलेलं आहे. आतासुद्धा त्यांच्या मुली श्रीजाताई गावगाव भेटी घेत आहेत भोकर मतदारसंघामध्ये, त्यांनासुद्धा त्या भेटीमध्ये मराठा समाज असेल विकास कामं केलीत त्यांनी, पण एक आरक्षणाबाबत एक जरंगे पाडलाची 8-9 महिन्यापासून भूमिका चालू आहे, त्या भूमिकेवर कोणताही पक्ष असेल ठाम नाही, त्याच्यामुळं त्यांनासुद्धा यावेळीसुद्धा भोकरमधून त्या निवडणूक लढवत आहेत. पण आम्हाला काही शक्य वाटत नाही, जरंगे पाटील मंदिर तीच पूर्व दिशा या ठिकाणी राहणार आहे. त्यासोबत आपल्या जनतेमध्ये गेल्या वेळेशी 2019 संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांनी ही निवडणूक लढवली, ते देखील उमेदवार भगवान कदम आपल्यासोबत आहेत. सर, गेल्या वेळेस तुम्ही उमेदवार होतात, यावेळेस काय नियोजन आहे? यावेळेस आता जरांगे पाटील म्हणतील तसं, त्याच्यामुळं मराठा आरक्षणाचा जे प्रश्न आहे तो प्रश्न सुटेपर्यंत आम्ही तर, कारण जिल्ह्यावरले आणि तालुक्यावरले जे काही कार्यकर्ते आहेत जरांगे पाटलाच्या सोबत आहेत. जोपर्यंत OBC आरक्षण जे कोणी पक्ष जे कोणी उमेदवार जे लिहून देईल त्याच्या पाठीमागं राहणार आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त जरांगे पाटलाने जर उमेदवार उभे केले तर त्याच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे राहणार. तुम्ही सध्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहात, तुमची मला वाटतं शिवसेनेसोबत युती देखील आहे उद्धव उभाटासोबत, यावेळेस तुमच्या पक्षाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून कोणते उमेदवार आहेत चर्चेत असलेले? सध्या अजून कोणी उमेदवार म्हणून नाही चर्चेमध्ये, जरी असले तरी काँग्रेसकडून काही आहेत 4-2 नावं, ते पण अजून निश्चित नाहीत. सर्वांचं फक्त लक्ष एकच आहे, मराठा आरक्षण. आम्ही पहिलेपणापासून आरक्षणासाठी काम केलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला संघटना तितकीच काय जे मनात आहे त्याच्या जास्त आमच्या मनामध्ये मराठा आरक्षण आहे. त्याच्यामुळं आरक्षणाच्या व्यतिरिक्त कोणीही कोणताही पक्ष नाही. मराठा आरक्षण जो देतो म्हणेल, OBC मागणी पूर्ण करतो म्हणेल, त्याच्या पाठीमागं समाज आणि आम्ही राहणार. जर या महायुतीनं जर या 2 महिन्यामध्ये हे सगळं फरक लक्षात घेऊन जर आरक्षण दिलं गॅझेट चालू केलं तर काय होईल? त्यांनी जर आरक्षण OBC दिलं तर बरोबर समाजही जाऊ शकते त्याच्यासोबत आणि जाणारच, कारण त्याला काही कोणी अडू शकत नाही. सरकारनं जर OBC आरक्षण दिलं तर समाज सोबत जाऊ शकते असं ते स्वतः महाविकास आघाडीचे गेल्या वेळेचे उमेदवार असताना देखील म्हणतात, काय वाटतं त्याची काय तुमच्या काय मागणी आहे? आमची मागणी आहे सर, मी छायाबाई चव्हाण मालेगावातच राहते, मुलगा बी कमरेपासून खाली अपंग आहे आणि मालक बी आमचे आंधळे बी झाले तर लंगडे बी झाले तर हे आतापर्यंत आमच्या घरामध्ये एवढं गुडघे आहेत का पाणी पण आता साचलं आहे, चौकून सगळ्यांना असं भरून घेतलं आहे आणि आमचं घर खाली खोल झालं आहे. एक तर मालकाला बाहेर निघा येत नाही, एक तर मुलाला बाहेर निघा येत नाही, इतके दिवसं पाणी नव्हतं, इथं मुळागाडा चालू होता, आता पाणी पडं मुळागाडा बंद झाला आहे. आता मलाही काय कोणतं काय काम होत नाही, काय नाही, फक्त एकच ते मुलगा आहे अपंग आहे तेच आहे. आणि तेवढं मोठं मुलगा होता त्याचा बी ऑक्सिजन झाला होता, त्याला मी 6 लाख रुपये लावले, त्याला पण मी वाचून घेतलं आहे मोठ्या लॉकडाऊनामध्ये, त्याला पण त्याचा फक्त एकच पाय चांगला आहे, त्याला 3 लेकरं होतं पण खायचे, त्याला त्यालाच काम होत नाही काय नाही, फक्त त्याला लेकरू पण त्याला आता उचलून घेता येत नाही, तर कारण ते त्याला काम करत आहे ते खात आहे. आणि मला असं मी आता इथं आहे तर मला बाहेर निघा येत नाही, त्या लेकराला सोडून शाही त्या मालकाला दिसत नाही, त्या मालकाचं करा, त्या अपंग लेकराचं करा. आम्हाला एवढी आमची मागणी आहे की आम्हाला लेकराला पगार नाही, त्याला पगार नाही, मी दररोज कोळपाट बेलणे इळे हे पण विकायला जाते आणि तेव्हा घरी येऊन शाही खाते. मला या गावाला कोणी आम्हाला कोणतं काय नाही, आम्हाला काय घरकुल नाही, आम्हाला कोणती काय जागा आहे मी घेतलेली त्याला घरकुल नाही, कारण मी वगं आपलं युटी घेऊन शाही आपलं वगं तिथं रचलेलं आहे. पण सरकारच्या वतीनं तर ज्याला मागेल त्याला अशी परिस्थिती पाहून मागेल त्याला घरकुल दिलेले आहेत? नाही दिलेलं आम्हाला, आम्हाला काय दिलं नाही, घरकुल दिलं नाही आम्हाला, कोणतीच योजना पण आम्हाला काय नाही. आमचा ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारांनी दिलून अपंगाला काही निधी मिळत काहीच नाही दिलेलं. आमच्या अपंगाला लेकराला आपण काय नाही, मुलगा 22 वर्षाचा आहे पण त्याला काहीच पगार बी नाही, त्याला कोणती योजना पण नाही. त्याला ही हकीकत इथे असलेले आमदार अशोक चव्हाण हे आमदार होते त्यांच्यापर्यंत गेलत का? गेलते आम्ही, असं हे केलंय आम्ही, कुठे गेलो नाही, त्यांना आम्हाला काय दिलं नाही, कुणीच दिलं नाही आम्हाला काय. हो, मागणी आमची हेच आहे की आम्हाला लेकराला आमचा पगार करा आणि आम्हाला पण घरकुलं पण देवा. आम्हाला कुठं ग्रामपंचायत म्हणले की ते पण काय देत नाही, तर फक्त आम्हाला राशन तेवढं येत आहे. हां, तर फिर ठीक आहे, आपली तीच अपेक्षा आहे की सरकारनं आमची मदत करा आणि तेवढं आपल्या आंधळ्याला लंगड्याला आम्हाला काहीतरी आमच्या पगारी मिगारी आम्हाला चालू करा आणि घरकुला आम्हाला जागा, आम्हाला फक्त जागा आहे, फक्त घरकुलाच अपेक्षा आहे की फक्त आम्हाला घर तेवढं देवा मनुष्याने एवढी आपली अपेक्षा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बऱ्याच जणाला घरकुल मिळतात, परंतु खरं पाहता गेलं तर ज्यांना खरी गरज आहे, ज्यांना अतिशय खरी गरज आहे, ज्यांच्या घरी दोन दोन अपंग आहेत आणि म्हणजे हातावर पोट असल्यासारखं आहे, यांना घरकुल मिळाले पाहिजे यासाठी शासनानं आणि प्रशासनानं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि प्रशासनानं लक्ष देखील दिलं पाहिजे. यासोबत आपण हे पाहत असताना अनेक समस्या बाहेर निघत आहेत.
अनेक युवक दिवस इंदिरानगरमध्ये भोगरदार जागा आहे म्हणतात, त्यांना मान्यता नाही घरकुल का नाही, माणसं इथं राहिल्यात तर माणसं लाकडून टाका ना मग इंदिरानगर म्हणून राहू देऊ नका, जगू देऊ नका, एक तर जगू देऊ नका, एक तर जगू देणार आहेत, एक तर मरू देणार आहेत, दोन्हीपैकी एक दोन्ही विषय. घरकुली साहेब कसं काय म्हणतो, ग्रामपंचायतला त्या बोर्डा लागलेला होता, वोटर समाजाला सगळा, इतर समाजाला सगळ्याला टोटल सगळं घरकुल निधी आलेला का गेला वापस, परत का गेला, त्याचं काहीतरी आम्हाला पाहिजे माहिती साहेब, हे भेटत नाही. आम्ही अशोकराव साहेबाची आम्ही भाभी आली ती इथं, त्यांना सांगितलं, त्यांनी म्हणलं बा परसाव आम्ही मांडतो कुठं, पंचायत समिती याला, जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, तर तिथं म्हणले मागित तुम्ही द्या म्हणजे अर्ज, मग अर्ज आम्ही का द्यावं बरं, आम्ही इतकं आमचे दादा गेले, आमचे परदादा गेले तिथं त्या जागेवर, आम्हाला घरकुल का नाही ते विषय. तुम्ही म्हणता मतदान टाका, आम्ही टाकायला तयार आहो मतदान, आम्ही नाही म्हणत नाही, हां आम्ही तुमचेच माणसं, आम्ही तुमचेच माणसं, तुम्ही आमचे माणसा, बरोबर आहे की नाही, आम्ही तरी कोणताही विषय. आता तुम्ही आता गटर नाली बघा इंदिरानगरला, नालीमध्ये किडे आहेत, किडे, रस्ता नाही बरोबर, किडे असं पडायले आहेत, लेकरं बिमार पडायले आहेत, अहो त्याच्या कोणी दुर्लक्ष करायचं गावातले माणसं, टोटल जे माणूस करते त्याला करू देणार असं झालं ते. बरं विधानसभेमध्ये आता काय होईल मग, अवघ्या 2 महिन्यात विधानसभा निवडणूक आलेल्या आहेत, त्यामधून काय होईल, काही रोज कोणावर निघेल महाविकास, येवो कोणी जावं त्याच्याशी काय देणे का नाही, आमचं जर चांगलं केलं त्यालाच आम्ही करणार, चांगलं केलं का, हां कोणी केलं नाही आम्हाला आतापर्यंत, कोण नाही 1919 यांचं कोणी चांगलं केलं नसल्यामुळे तिचं परिवर्तन मात्र दिसून येणार आहे.